नमस्कार. अक्षरयात्री मंचाच्या माध्यमातून शिवजयंती विशेष कविता आपल्यासमोर सादर करत आहोत. कवी आकाश बनसोडे, सादरकर्त्या ऐश्वर्या बनसोडे. नमस्कार, मी ऐश्वर्या आनंद बनसोडे आपल्यासमोर आज शिवजयंती निमित्त कविता सादर करते. आज शिवाजी असायला हवे होते, आज शिवाजी असायला हवे होते. काल जम्मू काश्मीर मध्ये आतंकी हल्ला झाला, जवान शहीद झाले म्हणून राजकारणी विषय रंगला. लाखो रुपयांचा चेक मिळेल उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना. पैसे नको सरकार, कोणीतरी हवं त्यांना धडा शिकवायला. महाराज, आज तुमची कमी जाणवली घराघरातील मायेला. आज शिवाजी असायला हवे होते मावळ्यांना न्याय द्यायला. बलात्कारी वाढत चालले, रांझाचा पाडीला आता होत नाही. देशाची गद्दारी करायला आता इथं कुणीच भीत नाही. राजकारण्यांबरोबर लोकांची मतही भ्रष्ट झाली आहे महाराज. दाभोळकर पानसरे सोडाच, बाबांचं संविधानही उद्ध्वस्त केलं. लेखणीची नाही आता पुन्हा तलवारीची गरज भासते आहे महाराज. म्हणून वाटतं आज शिवाजी असायला हवे होते. जाती धर्माच्या अंधश्रद्धेच्या मृगजळात माणूस हरवून गेलाय. माणसासारख्या माणसातच असूनही माणुसकीच विसरून गेलाय. महाराज, 18 पगड माणसांच्या जाती कशा हो एकत्र केल्या. आज तुमच्याच जीवावर आम्ही जातीचा लय मास केला. जाती पाती सोडून आज महाराष्ट्राच्या मातीला जपणारा हवाय. म्हणूनच वाटतं आज शिवाजी असायला हवे होते. तोंडात मावा आणि गांडीखाली बुलेट घेऊन जो तो राजे झालाय. जय जिजाऊ शिवराय म्हणत भगव्या रंगाचा पाईक झालाय. राजे, तुम्ही शेतकऱ्यांच्या काडीलाही रक्कणी लावू दिला. बळीराजाने गळफास घेऊन बऱ्याच इथं नशेदही दर्शवला. हाल विचारणारे, हमी भाव देणारे इथं फक्त चेकच विचारतात. म्हणून वाटतं आज शिवाजी असायला हवे होते. शिवाजी नाव नाही, हे एक क्रांतिकारी विचार आहे. प्रत्येक मावळ्यांच्या आत स्वतःचा शिवाजी जी म्हणत आहे. तू शिवाजी, मी शिवाजी, सगळे शिवाजी, हा आता आपलाच प्रांत आहे. तरीही तुम्हा आम्हाला शिवाजी नाही ही एकच खंत आहे. तुमच्या आत रगारगात आजही शिवाजी जिवंत आहे. तुमच्या आत रगारगात आजही शिवाजी जिवंत आहे.